नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा असा काहीसा वादग्रस्त इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. केंद्रानं उसाच्या एफआरपी मध्ये किरकोळ वाढ केली आणि त्यावर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असंच वागणार असाल तर हा देश तालिबानच्या दिशेनं जाईल याची जाणीव ठेवा. नवे नक्षलवादी आणि माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्यांचं समाधान करा असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. कृषी मूल्य आयोगानं ऊसाचा उत्पादन खर्च क्विंटलला 155 रुपये म्हणजे टनाला 1550 रुपये दाखवलेला आहे आणि या 1550 87% म्हणजेच 2900 रुपये एफआरपी दिली अशी स्वतःचीच पाठ थोपटलेली आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या 1550 750 रुपये उडणी आणि वाहतुकीचा खर्च वजा केला तर राहतात फक्त 800 रुपये. 800 रुपयाला एक टन ऊस कुठं पिकतो हे कृषी मूल्य आयोगानं दाखवून द्यावं. तुम्ही जर शेतकऱ्यांना असंच वागवायला लागला तर हा देशसुद्धा तालिबान्याच्याच दिशेनं जाईल याची जाणीव ठेवा. नवे नक्षलवादी आणि हे माफिया निर्माण करायचे नसतील तर शेतकऱ्याचं समाधान करा नाहीतर संपूर्ण देशाला ही भूमिका केंद्र सरकारची ही चाल महागात पडेल एवढं तरी मोदींनी लक्षात ठेवावं.